औरंगाबादच्या सिल्लोड तालुक्यामध्ये सार्वजनिक गणेश मंडळ आणि घरगुती गणपती विसर्जन शांततेत पार पडलं. सिल्लोड तालुक्यामध्ये कोरोना संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव बघून यावेळी प्रशासनानं गणेश विसर्जन करण्याचा निर्णय घेतला. यासाठी जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन आणि नगरपालिकेनं देखील पुढाकार घेतलाय. औरंगाबाद जिल्ह्यामध्ये शासकीय इंतजामामध्ये गणेश उत्सव होत आहेत. आपल्या संगीत गणेश उत्सव सिल्लोड समितीचे जे अध्यक्ष ते आपल्या संगीत जुडलेले आहेत. सर, तुम्ही याबद्दल काय बोलता? यावर्षी जे सार्वजनिक गणेश उत्सव असेल किंवा घरगुती गणपतीचं विसर्जन असेल, हे प्रशासनाने अत्यंत नियोजनबद्ध, पोलीस प्रशासन असेल, महसूल प्रशासन असेल, यांनी अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने कोरोनाच्या प्रादुर्भावामध्ये कसल्याही प्रकारचा धोका होणार नाही आणि त्याचसोबत परंपरा जपल्या जाईल, अनावश्यक खर्च टाळला जाईल, हे जे नियोजन पोलीस प्रशासनाने केलेलं आहे हे अत्यंत वाखाणण्याजोगं आहे. आणि याच्यामध्ये अनावश्यक खर्च पण टाळलेला आहे, त्याचबरोबर लोकांच्या आरोग्याची आणि कोरोनासारख्या संकटापासून जो कम्युनिटी ट्रान्सफर आहे तो वाचवण्यासाठी पण खूप मोठ्या प्रमाणावरती प्रशासनाने अत्यंत खूप मोठ्या प्रमाणावर काळजी घेतलेली आहे. आणि हा स्तुत्य उपक्रम आमची यावर्षीच्या प्रशासनाने केला आहे, त्याबद्दल प्रशासनाचे सर्वांच्या वतीने आभार मानतो. त्या कोरोनाच्या प्रभावामुळे आज गणपती बाप्पाला वाचत गाजत नेणारे हे गणेश भक्त आज गुपचूपमध्ये आणि बिना वाजव गाजत आपला गणपती बाप्पा प्रशासनाला सहकार्य करत विसर्जन करत आहे. आम्हाला या गोष्टीचा जरी दुःख असेल पण त्याला काही इलाज नाही, म्हणून आज आम्ही गणपती बाप्पाचं प्रशासनाला सहकार्य करून विसर्जन करत